करोना या आजाराने लोकांची मानसिक स्थिती पूर्णतः ढासळली. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. याच दरम्यान माणसात माणुसकी राहिली नाही, कारण परिस्थिती वाईट होती. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या काळात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. परंतु समाजात अफवांचे लोंड पसरल्यामुळे अनेक जण लसीकरणापासून लांब पळाले. अनेक शासकीय यंत्रणांना यावेळी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तरीही शासकीय यंत्रणांना न जुमानता या लोकांनी लसीकरणास विरोध केला, आणि याचे दुष्परिणाम नेमकी काय झाले हे बघणार आहोत लसीकरणाची कथा या नाटिकेतून. सादर करीत आहोत रावजी कांबळे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ओझरखेड, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, या शाळेतील विद्यार्थी. कुणी आहे का घरात? अरे प्रवीण, पळतो का बाळा? इकडे ये. अरे बाळा, मी तुम्हाला गावात शिकवायला आलोय, तू का नाही आलास? अहो मास्तर, त्याची दादाची तब्येत नाही ना बरी. फार दिवस झालंय तो खोकतो. सगळा करून पाहला, बघता खणीला, झाडपाला पाहला, आता मोहाची जराक दिले तहाना जराक डोळा लागलाय. अहो कुसुमबाई, मोहाची देऊन चालेल का? त्याला औषध उपचाराची गरज आहे. भक्ताकडे नेऊन तो ठीक होणार नाही. त्यांना दवाखान्यात घेऊन जा. अहो पण तो ऐकत नाही, मी तरी काय करू? एक काम करतो, मीच आशा ताईंना तुमच्याकडे पाठवतो. प्रवीण, तुझ्या वडिलांना बरं वाटल्यावर ये हा, आणि तू सुद्धा काळजी घे. परव्या, ये तेरे बाळा मला उठव. चला दवाखान्यात जाणिया, पोराच्या मास्तरनीही सांगलाय. नाही व, त्या लस काय दिजेत ना, परत ना आजारी पडा येईल. त्यावरील महाच्या देतावर जरा. तू मयाच पेंडरय, सांगलीचा काही ऐक नाही. कोणाला नाही बरा? आव, हा आमचे परवेचा दादाच ना, ऐकच नाही. दवाखान्यात आवर होतो तर निघ नाही. काय रे नामदेव भाऊ, दवाखान्यात यायचा ना? इथं काय झोपून बरा होणार आहेस का? तुम्ही लोक ऐकतच नाही, त्याच्यामुळं सगळे गावाला त्रास. एक तर हे कोरोनाचे दिवस. कुसुमबाई, लवकर दवाखान्यात या, मी सिस्टरला टेस्ट करायला होतो आणि लसही द्यायला सांगतो. त्या दवाखान्यात लस घे, माणसा मारत आणि तू मला तडे घेऊन जातेस. मग राही होसाच. Ha ha ha.
अरे काय रे नामे, का नाही दवाखान्यास गेलास? मास्तर नाशाबाई सांग काय तू दवाखान्यात नाही जास? अरे पार मराय टेकलास तरी दवाखान्यात जास नाही, तुझ्यामुळे सगळे गावाला त्रास होईल ना। पहिले दवाखान्यात जाय, लस काय ती घेऊन टाक। अरे पाटील बाबा, लस घेऊन लोकांना मरत ऐसा ना मी ऐकलाय। अरे धनव्या, तुला डोका बिका आहे का नाही? लोक कुठे चाललं आणि तू कुठे आहेस? थांब त। नमस्कार, मी किरण, ओळखलं? तुमची आरोग्य सखी। जसे की आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या देशात कोरोना विषाणू पुन्हा खूप वेगाने पसरत आहे। त्याचा अर्थ असा की आपला मास्क योग्यरित्या परिधान करावा, हात स्वच्छ धुवावे आणि दोन हातांचे अंतर राखावे। कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे। ह्या व्यतिरिक्त बचावासाठी आणखी एक महत्त्वाचे कार्य करा, लस टोचून घ्या। आपले वय 45 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे असल्यास तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात जा आणि कोरोना विषाणूविरुद्ध लस घ्या। आणि हो, ही लस दोनदा घ्यावी लागेल। 1 मे नंतर 18 वर्षावरील लोकही लस घेऊ शकतात। हे पहा, ही लस आपल्याला कोरोना विषाणूपासून आजार होण्यापासून बऱ्याच अंशी वाचवते आणि कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तरीही लस गंभीर आजारापासून आपले रक्षण करते। लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी, सूज येणे, उलट्या होणे सामान्य आहे। काळजी करण्याचे काहीच कारण नाही। ह्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता। ही माहिती इतर लोकांनाही द्या, म्हणजे आपण सर्वजण कोरोना विषाणूपासून वाचू शकू। हे नामे, तू पहिला जाय तर दवाखान्यात। धर्मा भाऊ, चला ना तुम्ही जोडी एलत दवाखान्यात घेऊन जाओ। हे पाय कुसुम वहिनी, तुला राग आला तर चालल, आधीच माझ्या घरी बारीक पोसे आहेत। जर का नामेला काही झाला हवा तर परत मला त्रास। कुसुमबाई, धर्मेचा एकदम बरोबर आहे, तुझे संगा कोणी येणार नाही। तू वजे वजे तेला घेऊन जाय, पाहिजे तर डॉक्टर लमी सांगतो। कहावं नाही ऐका, तुमच्या जीवाला काही बरा वाईट झाला तर आमच्या माग कोण आहे? तुझ्या मी काय मेलोय आणि दे जरा। काय व काय झाला? थांबा तर मी सिस्टर इनला घेऊन येतो। आये मी येतो तुझ्या मागा। तू आठच राही, मी लगेच येतो। तुम्हाला कसं समजत नाही, इतकं झालंय तरी अंगावर काढतात। आपल्याला यांना लवकर दवाखान्यात न्यावं लागेल। गाडीची काही व्यवस्था बघा, मी पण तपास करते। The number you have dialed has been changed. The number you have dialed has been changed. Hello, Arej ka? Mi Tan Padetun Poonam sister bolte. गावात एक पेशंट सिरियस आहे, 108 मिळेल काय? अच्छा, नाही मिळणार का?
बरं सांगते मी त्यांना. ताई एक काम करा, गावात कोणाची तरी गाडी सांगून चौकात या, तिथे येते मी. आणि हा कपडे बिपडे घ्या हं, त्यांना ॲडमिट करावं लागेल. हा सिस्टर आवर तू. उठाव ए परवी, एक हाताला धरा येत. करुणा मानवाला खूप काही शिकून गेला. करुणा मानवाला खूप काही शिकून गेला. जीवाभावाची कोण गंभीर प्रश्न उभा केला. उपास मारी जगताना काळीज देऊन गेला. थोड्या दिवस का होईना गरीबाने गरीब जिवंत ठेवला. मदतीची याचना पोटासाठी हलवून गेला. आश्वासनाशिवाय तो उपाशी जगत राहिला. ज्याच्याकडे खूप काही होते तो घरात दडून बसला. गरीब उपाशी जगताना त्यांना दुःखाचा वारा नाही लागला. करोना खूप काही शिकून गेला. आपली रक्ताची काही माणसे हाडतूड करू लागली. आपल्याकडे येऊ नका असे वारंवार सांगू लागली. जवळ असलेली माणुसकी दाराबाहेरच ठेवली. चहा पाणी सुद्धा कोणी विचाराने झाली. करोना करोना खूप काही शिकून गेला. यात जे दुर्दैवाने सापडले त्यांचा अंत झाला. काळजाच्या माणसांना दुरूनच सोडून गेला. बाहेरूनच हे जग प्रवाशासारखा जगला. धन ऐश्वर इथेच दुसऱ्यांना तसेच सोडून गेला. करोना खूप काही शिकून गेला. नियम शिस्त शाळेसारखी प्रत्येकाने जपली. त्यामुळेच तर त्यातून बरेच जण वाचले. करोनाने जीवनात संघर्ष आणि लढा शिकवला. काटकसरीचा मोलाचा सल्ला प्रत्येकाला दिला. करोना खूप काही शिकून गेला. नेहमीचे वर्दळ असलेले जग एकदाचे शांत झाले. दोन हाताचे काम सुटले हे भयंकर दुःख वाट्याला आले. बेरोजगारीने पुन्हा भयानक जगाला विळखा घातला. दोन वेळच्या भाकरीचा नव्याने प्रश्न उभा केला. करोना मानवाला खूप काही शिकून गेला. लसीकरण करूया आणि कोरोनाला पडवून लावूया. हा तर मित्रांनो आपल्यासाठी डॉक्टर वर्ग, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस बांधव, पत्रकार बांधव, त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता देश सेवा म्हणून कोरोनाचे काम करीत आहे. हा तर आपण सुद्धा लसीकरणाला साथ देऊन आपला खरीचा वाटा उचलूया आणि या कोरोना सारख्या महामारीला पडवून लावूया. जसं मैं बाबा सांगते तुम्हाला, जसं मैं बाबा.
पारावर बसण्याची गर्दी कमी करूया आणि तोंडाला मास्क नेहमी वापरूया. चला चला लसीकरण करूया. पयाडी लावूया, शासनाना नियमले आपण पाळूया. थोडे दिस गरमा काळजी लेऊया. चला